सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्र. आपले जीवन आणि व्यवसाय ट्रान्सफॉर्म करणारे रुपये 10,000 किमतीचे सेमिनार अगदी मोफत. काही लोक इतरांपेक्षा अधिक यशस्वी का असतात? अगदी मोजकेच लोक बहुसंख्य लोकांपेक्षा अधिक पैसा कसा कमावतात आणि आनंदी आयुष्य कसं जगतात? सर्व प्रकारची विपुलता ही ठराविकच माणसांना कशी मिळते? काय आहे यशाचं खरं रहस्य? हे सर्व माहीत करून घ्यायचंय तर सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्राचा अवश्य लाभ घ्या. आपल्या जीवनाचा स्तर उंचावून आपली आर्थिक प्रगती कशी साधावी आणि आनंदी निरोगी आयुष्य कसं जगावं याची माहिती देणारा कार्यक्रम. तेव्हा ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी करायची जिद्द आहे, आपला सर्वांगीण विकास साधायचा आहे, आर्थिक संपन्नता मिळवायची आहे, तसेच नातेसंबंधातील तणाव दूर करण्याची जिद्द आहे, अशा सर्वांनीच यामध्ये नक्की सहभाग घ्यावा. सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्र हा कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग अथवा मेंबर बनवणे, प्रोडक्ट विकणे या संदर्भात कार्यक्रम नाही. त्यामुळे आत्ताच संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. वेळ रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2019 सायंकाळी 6 ते 8. स्थळ हॉटेल टक्सन, पुणे नाशिक हायवे, नारायणगाव बस स्टँड समोर, HDFC बँकेच्या वर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 86 98 93 88 99, तसेच 86 98 35 88 99. आपले जीवन आणि व्यवसाय ट्रान्सफॉर्म करणारे फ्री सेमिनार सायन्स अँड सक्सेस मोफत व्यवसाय चर्चासत्र. आशाताई बुचके समर्थकांचा पिंपळगाव डिंगोरे जिल्हा परिषद गटाचा मेळावा राजगड लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला आहे. पिंपळगाव डिंगोरे जिल्हा परिषद गटातील आशाताई बुचके समर्थक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कोपरे मांडवे, मुथाळणे ते तळेरान या ठिकाणावरील सर्वच आशाताईंचे समर्थक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर होते. दरम्यान पिंपळगाव डिंगोरे जिल्हा परिषद गटाने ताईंसाठी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचं यावेळेस महेंद्र सदाकाळ यांनी सांगितलं आहे. तर एकदाच संधी द्या, आपला तालुका 50 वर्ष पुढे नेऊन ठेवेल, असंही यावेळेस ताईंनी सांगितलं. या कार्यक्रमाप्रसंगी संगीताताई वाघ, प्रसन्नांना डोके, संतोष नाना खैरे, बन्सी चतुर, नारायणगावचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर, सर्व गावचे सरपंच आणि विविध मान्यवर तसेच आशाताई बुचके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासाठी आम्ही सर्व स्त्रिया अगदी ज्याप्रमाणे आशाताईंनी स्वतःच्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं, त्याप्रमाणे आम्हीही आमच्या प्रपंचावर देखील तुळशी पत्र ठेवून आशाताईंसाठी लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिजाऊ या देखील स्त्रियाच होत्या. आपला जुन्नर तालुका घडवला. जिजाऊंच्या पोटी राणेशिव छत्रपती जन्माला आला आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्र घडविला. पण आपल्या जुन्नर तालुक्याला लाभलेल्या सर्व आशाताई फुटके यांनी पूर्ण जुन्नर तालुका घडवला. यासाठी आम्ही सर्व महिला अगदी रक्ताचं पाणी करू आणि आशाताईंना 2019 आमदार म्हणून निवडून आणू. सर्व महिलांना मी एकच सांगते, आपले सर्व नातेवाईक अपेक्ष अगदी आपण कामाला जरी गेलो तरी आपल्या शेजारी पाजारी ज्या बायका आज ज्या आल्या नाही त्यांना सुद्धा सांगा काही. आपल्या आजचा एकच निर्धार, एकच निश्चय असेल, आशाताई ह्या आमदार ह्या वर्षी 19 झाल्याच पाहिजे. न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड, आज 24 तास, पिंपळगाव जोगा.